हेलो फ्रेंड्स, ओजूज लाईफ मध्ये सर्वांचे मनस्वी स्वागत आहे। आज आहे मराठी भाषा गौरव दिन, त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मराठी भाषा महाराष्ट्र राज्याची मातृभाषा आहे। मराठी भाषेला थोरपण आणण्यासाठी कवी कुसुमाग्रजी यांनी खूप मोठी भूमिका पार पाडली। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो। कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले। मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले। आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने 21 जानेवारी 2013 रोजी घेतला। तेव्हापासून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो। माझा शब्द माझे विचार, माझा श्वास माझी स्फूर्ती, माझ्या रक्तात मराठी। मराठी मातृदिनाच्या सर्वांना अजून एकदा हार्दिक शुभेच्छा। चला तर मग बनवूया आजचा पदार्थ, जो दिसायला सँडविच पण टेस्टला एकदम पिझ्झा। तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 कप सुजी, बारीक सुजी घेतलेली आहे मी, आणि त्याच वाटीने 1/2 कप बेसन पीठ। आता आपण यामध्ये टाकूया 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरे आणि 1 चमचा मसाला आणि 1/2 चमचा मीठ चवीनुसार आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची, जेणेकरून याचा स्वाद खूपच भन्नाट येईल। आणि टाकूया यात छोटे मीडियम साइजचे 3 कांदे आणि 3 टोमॅटो। अशा प्रकारे बारीक चिरून टाका, जास्त मोठ्या साइजचे टाकू नका। आणि हिरवी कोथिंबीर, खूपच छान स्वाद येतो हिरव्या कोथिंबीरमुळे। हिरवी कोथिंबीर हा माझा सर्वात आवडता इन्ग्रेडियंट आहे। आणि आता यामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेला कांद्याची पात, खूपच सुंदर स्वाद येतो यामुळे। आणि यामध्ये घालूया आपण थोडेसे वटाणे आणि याला आपण हाताने पहिल्यांदा मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे मिक्स करायचे आहे आपल्याला, जेणेकरून पूर्ण भाज्या सगळ्या रवा आणि बेसनमध्ये मिक्स होतील। त्या पद्धतीने मिक्स केलेले आहे मी। आणि यामध्ये ॲड करूया आपण दही, थोडे थोडे घालायचे आहे आपल्याला, एकदाच घालू नका, म्हणजे व्यवस्थित प्रकारे बॅटर तयार होईल। बघा फ्रेंड्स, किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या बॅटरना। थोडेसे दही ॲड करूया अजून आणि अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेले आहे। थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी पाणी थोडेसे ॲड केले यामध्ये आणि ह्याला 10 मिनिट रेस्ट करू देऊया, कारण त्यामुळे जी सुजी आहे ना व्यवस्थित फुलून येते। आणि 10 मिनिटानंतर आपण ॲड केलेला आहे 1/2 चमचा सोडा आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया, जेणेकरून यामध्ये चांगल्या पद्धतीने एअर बबल्स तयार होतील आणि आपले पॅनकेक एकदम फ्लफी होतील। आता आपण एक नॉनस्टिक पॅन घेऊया आणि त्याला गरम करायला ठेवूया। गरम झाल्यानंतर घालूया थोडेसे तूप आणि यावर पॅनकेक्स बनवून घेऊया। या पद्धतीने मी चौकोनी आकारामध्ये पॅनकेक टाकलेला आहे, आपण वाटलं तर गोल आकारात सुद्धा बनवू शकता। खूपच क्रिस्पी होतात फ्रेंड्स हे पॅनकेक। आता बघा एक साईडला झालेलं आहे, कलर किती सुंदर आलेला आहे। आणि थोडेसे तूप लावून त्याला दुसऱ्या साईडनं पण भाजून घेऊया। आणि आता आपण यावर ठेवूया 1 ब्रेड स्लाइस। ब्रेड स्लाइस ठेवण्याच्या आधी मी यामध्ये टाकला होता चीज। चीज टाकल्यामुळे याची जी टेस्ट असते ना सेम पिझ्झासारखी येते। आणि यावर 1 ब्रेड स्लाइस ठेवून याला पलटवून घेऊया। या पद्धतीने पलटवायचे आहे, बघा किती सुंदर कलर आलेला आहे ब्रेडला, एकदम परफेक्ट कलर आलेला आहे। आणि खालचा भाजल्यानंतर आपण याला पलटवून घेऊया। हे बघा चीज किती सुंदर पद्धतीने मेल्ट झालेले आहे। असेच आपण दुसरे पण पॅनकेक्स बनवून घेऊया। आपण यामध्ये बेसन यासाठी ॲड केलेलं आहे की जेणेकरून परफेक्ट पॅनकेक्स बनतील। फक्त सुजीचे पॅनकेक्स बनवायला थोडेसे डिफिकल्ट जाते,
म्हणून आपण यामध्ये ऍड केलेले आहे बेसन। एकदम परफेक्ट बनतात बेसन आणि सुजीचे पॅनकेक्स म्हणजे चिले। या साइडनं भाजून झाल्यानंतर आपण याला पलटवून घेऊया। या पद्धतीने किती इजीली पलटले जात आहेत आणि यावर पसरवून घेऊया चीज। या पद्धतीने पसरवायचे आहे आपल्याला, आपण जास्त टाकले तरी चालेल। या पद्धतीने पसरवलेले आहे आणि आता ठेवूया यावर एक ब्रेड स्लाइस आणि याला पलटवून घेऊया आणि ठेवूया अजून एक ब्रेड स्लाइस आणि भाजून घेऊया दोन्ही बाजूने। सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला दोन्ही बाजूने। खूपच सुंदर दिसत आहेत ना बघा। आता आपण करूया प्लेटिंग। यासाठी मी दोन सँडविच म्हणजे सँडविच पण म्हणा आणि पिझ्झा पण म्हणा, आपण काहीही म्हणू शकतो। आणि यावर स्प्रेड करून घेऊया बारीक चिरलेले टोमॅटोज। अशा पद्धतीने स्प्रेड करायचे आहेत आणि यानंतर बारीक चिरलेला कांदा स्प्रेड करून घेऊया। हे बघा कांदा पण बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला। खूपच भन्नाट लागते हे टेस्टला। अशा पद्धतीने कांदा स्प्रेड करून घेतला आहे मी आणि टाकूया यावर माझी फेवरेट कोथिंबीर। खूपच सुंदर लागतोय मित्रांनो यावर कोथिंबीर टाकल्यानंतर। आणि नंतर सगळ्यात शेवटला टाकूया टोमॅटो केचप। दिसतायत ना एकदम भारी, हे दिसतात एकदम सँडविच सारखे पण लागतात पिझ्झा सारखे टेस्टमध्ये। खूपच छान लागतात मित्रांनो हे, आपण एकदा जरूर ट्राय करून बघा। अशाच पद्धतीने ट्राय करून बघा। हा बघा मी तुम्हाला जवळ क्लोज करून दाखवते, खूपच सुंदर दिसत आहेत हे। आणि आता मी टेस्ट करून दाखवते, बघा किती छान पद्धतीने शिजलेले आहे आतपर्यंत। वाव एकदम चवदार झालेले आहेत। अशाच पद्धतीने बनवा, आपल्यालाही आवडतील। अशाच पद्धतींच्या रेसिपींसाठी ओजूज लाईफला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू